निवडणुका लढवल्या आहेत आणि अशा प्रकारे 2014-12-13-14 पासून संपूर्ण या समाजकारणामध्ये त्यांच्या सक्रिय आहे हा सर्व प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मी जास्त वेळ तुमचा घेत नाही आणि थोडक्यात प्रास्ताविक करण्याची विनंती आपले अध्यक्ष पांडुरंग सानमोरेंना करेल आणि त्याच्यानंतर हाके सर आपल्याशी बोलतील. पुढे माईक आहे ना सागर इथल्या सरांना बोलायचं मग कुठे माईक आता तात्पुरत्या बोलताय. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आपण जे काही वार्तालाप घेतो त्या वार्तालाप कार्यक्रमात आज प्राध्यापक ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्याशी संवाद साधणार आहे. मी प्रथमतः पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. खरं तर वर्षभरात आपण विविध मला वाटते ह्या निवडणुकीचं वर्ष होतं लोकसभा निवडणुकीचं त्यामुळे राजकीय वार्तालाप जास्त झालेत. त्या शृंखलेत आज काही महिन्यांपूर्वी आपण जरांगे पाटलांचा वार्तालाप घेतला होता जे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लढतात. आज आपल्याकडं हाके सर आलेत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर ते लढतायत. एकंदरीतच निवडणुकांच्या राजकारणाबरोबर आरक्षणाचा प्रश्न सुद्धा आज तेवढाच महत्वाचा किंवा चर्चेचा ठरलोय. या याच्यात दोन्ही बाजू आपल्या पुढे आलं पाहिजेत म्हणून आपण आज त्यांना निमंत्रित केलंय. नक्की त्यांची भूमिका काय काय नक्की हा प्रश्न कसा सुटू शकतो हे मार्गदर्शन करतील. पण पत्रकार संघाच्या व्यासपीठावर मला वाटतं मी एक विनंती निश्चितपणे करू शकतो की हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण जो आग्रह घेतलाय तो निश्चितपणे चांगला आहे. हे करताना आपल्या महाराष्ट्राची जी काही एक सामाजिक किंवा एक जी प्रतिमा होती ती कुठेतरी फारच हे होत चालली. अगदी लहान मुलापर्यंत आपण काही व्हिडिओ किंवा बाहेर बघितले महाराष्ट्रातल्या लहान मुलापर्यंत किती चित्र भयानक हे होत आहे. तर हे कळतरे सुटण्यासाठी किंवा हे चित्र बदलण्यासाठी आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे. आज जरांगे पाटलांनी कुठेतरी घोषणा केली मला वाटतं हाके सरांनी त्यांचं स्वागत केलं. या आरक्षणाच्या प्रश्नावर सुद्धा हे दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं आणि हा प्रश्न मार्गी लागून महाराष्ट्रातलं जे काही सौंदर्याचं आपण सगळे एकत्र म्हणून जे आतापर्यंत कायम राहिलं होतं ते चित्र कायम ठेवण्यासाठी या सर्वांनी एकत्र यावी अशी विनंती करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली बाजू मांडावी. आजपर्यंत अनेक डायसवरती अनेक विचारपीठांवरती भूमिका मांडण्याची संधी मिळाली परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या डायसवरती बोलत असताना नक्कीच थोडीशी भीती वाटते. पण भीती वाटत असताना एक कार्यकर्ता म्हणून ज्या काही गोष्टी या महाराष्ट्रामध्ये विशेष करून इतर राज्याच्या तुलनेत प्रगत असं महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्र आणि मग या महाराष्ट्रामधले पत्रकार हे चौकस आहेतच. आणि मी याच्याही पलीकडे जाऊन मी चौथा स्तंभ का म्हटलं कारण न्यायव्यवस्था सुद्धा मी एवढा मोठा नाही न्यायव्यवस्थेवर बोलण्या एवढा परंतु न्यायव्यवस्था सुद्धा डिले जे होत आहे आपल्या देशामध्ये कुठला न्याय डिले करणं म्हणजे एका अर्थानं न्याय नाकारणं आहे. पण याच्याही पलीकडं जबाबदारीची भूमिका आत्ता जर या देशभरात कोण घेत असेल तर माझं असं खूप जबाबदारीनं मी असं म्हणेन की पत्रकारिता किंवा लोकशाहीचा चौथा स्तंभ आज जबाबदारीची भूमिका घेताना दिसतोय. अगदी देशामध्ये एखादी गोष्ट घटना जर घडली तर त्या ती घटना लोकशाही विरोधी कशी आहे सामान्य माणसाच्या विरोधी कशी आहे सामान्यातली सामान्य एखादी गोष्ट सुद्धा या देश पातळीवरती कशा पद्धतीनं पत्रकार त्याला न्याय देतात हे तुम्ही आम्ही बघत आहोत. आता आज आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी रिझर्वेशनच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं करत आहोत. आंदोलन उभं करत असताना आंदोलन कोण करतंय आंदोलन करणाऱ्याची डेप्थ काय आंदोलन करणाऱ्याचं आपल्या महाराष्ट्रापुरता विचार करायचा झालं तर 12 करोड जनतेबद्दल किंवा महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीगतीबद्दल आकलन काय आणि मग त्यांची मागणी काय. कारण काय आहे कुठलीही चळवळ सांगोर साहेब कुठलीही चळवळ ज्यावेळी चळवळीचं लीड कोण करतंय आणि मग त्या लीडरवर अवलंबून असतं की त्या चळवळीचा एंड काय होणार आणि चळवळीचं आउटपुट किंवा रिझल्ट ओरिएंटेड ती चळवळ कशी जाणार. मी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या चळवळी आल्या शेतकऱ्यांची चळवळ असेल शरद जोशी असतील कामगारांची चळवळ असेल जॉर्ज फर्नांडिसांपासून मधु दंडवतीपासून अहिल्या रांगणेकरांपर्यंत
किंवा मग अनेक म्हणजे राजू शेट्टी असतील किंवा मग दलित आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक चळवळ लढणारे अनेक लढवय्ये नेते होते, त्यांची सुद्धा डेप्थ नॉलेज, संविधानाप्रती असलेली आस्था, या सगळ्या गोष्टी या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये. आणि हा महाराष्ट्र म्हणजे सांडोर साहेब, या महाराष्ट्रानं देशाला समतेचं, बंधुतेचं, मानवतावादाचं जे एक दिशा दिली ती या माझ्या महाराष्ट्रानं दिली, त्याचा मला अभिमान आहे. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये ओबीसी, VJNT, SBC, अदर बॅकवर्ड क्लासेस, SC ST ला कायद्यानंच मिळालेलं आहे, संविधान अंमलात येतानाच मिळालेलं आहे, परंतु 340वा कलम आणि ओबीसी संदर्भातली जी आरक्षणाची पॉलिसी आहे, धोरण आहे, हे अगदी धोरणात्मक निर्णय आहे. बाबासाहेबांचा खूप आग्रह होता, 340वा कलम हे ओबीसीसाठी आहे, 341वं 42वं ST SC साठी आहे. त्याच्याही अगोदर बाबासाहेबांनी विचार 340व्या कलमामध्ये या देशामधल्या ओबीसी संदर्भात केलेला आहे. मग मी अगदी पत्रकार बांधवांना मी सांगेन, अगदी थोडक्यामध्ये मी बाबासाहेबांना सुद्धा त्यावेळी विरोध झाला 340व्या कलमाच्या संदर्भात. बाबासाहेबांनी त्यांच्या जो कायदी मंत्री पदाचा राजीनामा दिला, तो राजीनामा देताना सुद्धा हे एक महत्वपूर्ण कारण होतं. अनेक कारणं होती बाबासाहेबांच्या राजीनाम्याला, पण 340वं कलम अंमलात येत नाही म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला. बाबासाहेबांना तत्कालीन आपल्या देशातल्या स्वतंत्र चळवळीच्या लढ्यातून ताऊन सोलापूर निघालेल्या नेत्यांनी प्रश्न विचारला होता की बाबासाहेब, गावगाड्यामध्ये दलितांच्या बाबतीमध्ये छूत अछूतपणा पाळला गेला, त्यांना तुम्ही रिझर्वेशन देत आहात हे आम्हाला मान्य आहे, परंतु तुम्ही ओबीसींना म्हणजे गावगाड्यातला साळी माळी कोळी तेरी हक्कर दंगर संगर वंजरी लोणारी परीट गुरव बडशी नाभिक सुतार लोहार कुंभार गावगाड्यातला बेरड बेरड रामोशी अगदी मुस्लिमांमधला मणियार कुरेशी किंवा तांबोळी हे बघा, लक्ष्मण हाके कोणाची भाकरी भाजल नाही भाजल त्याचं पॉलिटिकल मेरिट काय ते तुम्हालाही माहिती, दोघांचंही त्यांच्याबद्दल मी बोलू शकणार नाही, पण मी माझं सांगतो माझं पॉलिटिकल मेरिट काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण मी माझी भूमिका मांडल्यानंतर या महाराष्ट्रामधनं हजारो लाखो लोक तिथं आली, त्यामुळे पॉलिटिकलचा विषय माझ्या बाबतीत तरी मला तो मी तर तो त्या विषयाचं हे नाही करणार, पण माझं म्हणणं असं आहे की या महाराष्ट्रामधल्या मी आतापर्यंत जे तुमच्या समोर अर्धा तास बोललो हे आंदोलन झाल्यानंतरच मला ही बोलायची संधी मिळाली ना. माझं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचे जे घटनात्मक न्याय हक्क अधिकार सांगितलं कुणी तुम्हाला की ओबीसी मधूनच आरक्षण मिळाल्यानंतर तुमचे हे सगळे प्रश्न मिटणार आहेत, कुणी सांगितलं? म्हणून मगाशीच मी एक उल्लेख केला होता की आंदोलनाचं नेतृत्व कोण करतंय, त्याची डेप्थ काय, त्याचा संविधानाबद्दलचा अप्रोच काय, त्याचं नॉलेज काय, मी नेहमी या गोष्टी मांडत आले तुमच्या समोर. जर 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 त्या चळवळीचा चळवळीचं नेतृत्व प्रत्येक आंदोलनाला आपली मागणी आणि भूमिका बदलत असेल तर त्या आंदोलनाला यश कसं भेटेल, साधा सिंपल प्रश्न आहे. निश्चित आवडेल का नाही आवडणार, एकच सांगतो साधं, मी फ्रँकली सांगतो तुम्हाला, आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यामध्ये जर आत्ताचे आमचे लोकनियुक्त आमदार खासदार मुख्यमंत्री मंत्रिमंडळ जर आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू शकत नसेल तर आम्हालाही विचार करावा लागेल. ना लायक माणसांना बाजूला करावं लागेल, लायक माणसांना निवडून द्यावं लागेल. सिंपल राहत वेडात मराठे वीर दौडले सात, कारण त्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज राजांबद्दल रयतेच्या राजेच आम्ही छत्रपती शिवरायांचं राज्य सस्टेन केलंय 18 पगड जातींनी. जीवाची कुर्बानी करणारे जीवा महाले, शिवा काशी, मदारी मेहतर, बेहरजी नाईक, तालाजी तानाजी मालुसरे, आणि तुम्ही लूट सूट रात्रंदिवस शिवाजी महाराजांचं नाव घेता, रात्रंदिवस छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्या वाचून तुम्ही पुढे जात नाही, त्या शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा थोडा तरी अभ्यास करावा तुम्ही. छत्रपती शिवरायांचा राज्यकारभाराचा अहो आम्ही 18 पगड जाती शिवाजी महाराजांना राजा मानत होतो त्यावेळी तुम्ही सगळ्यात जास्त लढाया जबाबदारीने बोलतोय कुठल्याही इतिहासकाराला ना,
सगळ्यात जास्त लढाया छत्रपती शिवरायांना आपल्या आप्तस्वकीयांशी कराव्या लागलेल्या आहेत. तुम्ही 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 आदिलशाह बादशाह तिकडं सरदारक्या वतनदारक्या करत होता त्यावेळी बारा मावळ प्रांतातली ही 18 पगड जातीची माणसं आमचा राजा आमचा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होतो. हे पेलायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज जर आत्ताच्या इथल्या राज्यकर्त्यांना कळले असते ना तर दिल्लीवरती महाराष्ट्राचा पंतप्रधान आतापर्यंत 2-4 वेळा बसला असता. जबाबदारीने बोलतो, पॉलिटिकल स्टेटमेंट करायचं म्हणून नाही करत. आमच्या 18 पगड जातीचं अंतकरण तुम्हाला समजलंच नाही राव. खंतही खेद व्यक्त करावं असं वाटतो. आपण जे म्हणाला की 1% ही बोल आपल्या अर्थसंकल्पामध्ये किंवा अंदाजपत्रकामध्ये 1% ही हे नसतं. ते बऱ्याच वर्षापासून आहे. बरेच राज्यकर्ते ओबीसी नेते भुजबळांसारखे पण आहेत. ते काय करतात? माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामधल्या या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला 1% बजेटरी तरतूद होत नसेल तर जेवढे म्हणून जबाबदार लोक या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये बसलेली आहेत सगळे चाले ना. मी नेत्यांकडून तर अपेक्षा ठेवलीच पाहिजे. पण नेत्यांचं झालंय काय, ते त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यावर निवडून जातात आणि पक्ष धोरण ठरवेल त्या पद्धतीने वागतात. अलीकडची अपवादात्मक परिस्थिती बघायची म्हटलं तर मग भुजबळ साहेब पक्षाच्या धोरणाच्या पलीकडे जाऊन हे आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून ठाम भूमिका घेताना दिसून येत आहेत. मग अलीकडच्या कालावधीमध्ये मग त्याच्याही अगोदरचं मी एक स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं उदाहरण तुम्हाला देईन इतिहासामधलं. गोपीनाथराव मुंडे साहेब हे भाजपचे राष्ट्रीय नेते होते. परंतु 2011 जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कास्टवाईज सेन्सस झाला पाहिजे म्हणून संसदेला घेराव घालण्यात आलेला होता. त्यावेळी हेच गोपीनाथराव मुंडे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आणि लालू प्रसाद यादव समीर भुजबळ म्हणजे अशी देशातली ओबीसींची मंडळी आपला पक्ष भेद वगैरे विसरून ठामपणे भूमिका मांडताना दिसून आले. तसं मला अलीकडच्या ओबीसी नेत्यांकडे नेत्यांनी ही ठाम भूमिका घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आमचं म्हणणं असं आहे, आत्ताच्या ज्या आमच्या आम्ही भूमिका मांडत आहोत या भूमिका मांडत असताना जर येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये 5-25-50 फ्रेश चेहरे जर या कायद्याच्या सभागृहात जाणार असतील तर पॉलिसीचं ऑडिट करण्यास भाग पडू आम्ही. 1% आता मी मांडतोय ना, चॅलेंज स्वीकारावं इथल्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं. मी जे सांगितलं सभागृहात गेल्यावर कुठल्या तरी पक्षाच्या त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ मुवमेंट पक्ष असे पुढचे अनेक पर्याय असू शकतात. पण आता त्याच्यावर लगेच त्याच्या कन्क्लुजनला येणं, आता आमच्या हक्काने अधिकार टिकले पाहिजेत. किमान ओबीसींच्या मनामध्ये आपल्या हक्क अधिकाराविषयी जागृती निर्माण झाली पाहिजे. आपल्या व्यवसायाच्या पलीकडं आपल्या इस्त्री करणे आता समजा आमचा धोबी आहे किंवा नाभिक आहे, आपल्या या दुकानाच्या पलीकडं आपल्याला घर बांधणे, घरामध्ये 4 लेकरांना 4 कपडे मिळणं, याच्या पलीकडं काहीतरी मान सन्मानाची काहीतरी एक भावना असते, कायद्याचं सभागृह असतं, तिथं आपलं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. हे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती प्रोसेस अजून राजकीय रिझल्ट ओरिएंटेड प्रोसेसला आम्हाला मेबी अजून खूप वेळ लागू शकतो. मंडळ आयोग इम्प्लिमेंट झालाय 93-94 त्यामुळं म्हणूनच मी मगाशी म्हणलं की नेतृत्व चळवळीचं नेतृत्वाची डेप्थ नॉलेज असावी लागते. 70 वर्षे वगैरे मंडळ आयोग कायदेशीर दृष्ट्या इम्प्लिमेंट व्हायला 70 वर्ष अहो 27-28 वर्ष झालेत. त्यामुळे 70 वर्ष खायचा प्रश्न येत नाही एका प्रश्नाचं उत्तर. आणि दुसरा प्रश्न भाजपचा डीएनए. भाजपचा डीएनए असेल तर भाजपनं पुढे आलं पाहिजे. अरे सामाजिक न्यायाची भूमिका घ्या म्हणतोय ना आम्ही, जी संविधानाला अपेक्षित आहे, जी कायद्याला अपेक्षित आहे. आणि तुम्ही जर ठाम भूमिका घेणार नसेल तर तुम्हाला त्याचा सेटबॅक निश्चित दिसेल. ओबीसीलाही आता कळत आहे, आमच्या ओबीसीच्या मुलांच्या हातातही आता अँड्रॉइड फोन आहे, तेही जज करतायत, तेही तुलना करतायत. यार आपलं प्रतिनिधित्व कुठं आहे? आपली बाजू देशाच्या संसदेत मांडणार कोण? जर एससी आणि एसटीला कायदेशीर रिझर्वेशन नसतं तर मग त्यांची अवस्था काय झाली असती आम्ही कल्पना पण करत नाही. ओबीसीचा बघा, काही लोक म्हणतात की माळी धनगर वगैरेंनी हे आरक्षण पूर्ण खाऊन टाकलंय. मी जबाबदारीने सांगतो, ज्या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला धनगरांची संख्या म्हणून सांगितलं जातं त्या धनगराचा गेल्या 78 वर्षाच्या कालावधीमध्ये एकही खासदार या देशाच्या संसदेत निवडून जाऊ शकला नाही. याचं उत्तर आहे का इथल्या व्यवस्थेकडं?
त्याचं उत्तर असं आहे की निवडणूक जिंकण्याची संधी इथल्या कुठल्या पक्षाकडून मिळत नाही. म्हणजे तुम्ही पॉलिटिकल मेरिट काउंट करता. लक्ष्मण आके इच्छुक होता की तिकीट द्या, मी तुम्हाला 10 ते 12 जागामध्ये मी तो याचा प्रभाव पाडून दाखवू शकतो. कितीतरी मी अनालिसिस करून सांगितलं, सोशल इंजिनिअरिंग करून सांगितलं, पण इथल्या लोकांना त्या गोष्टीची. ओबीसी मधला एखादा माणूस काम करायला लागला, मग अशी कुणी इकडे प्रश्न विचारला मला, ओबीसी मधला एखादा कार्यकर्ता काम करायला लागला तर त्याचं पुनर्वसन कुठं होतं माहितीये? पुणे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी सेलचा प्रमुख बनवला जातो, त्याला भटक्या विमुक्त आघाडीचा प्रमुख बनवला जातो, त्याला अल्पसंख्याक सेलचा प्रमुख बनवला जातो, त्याला दलित आघाडीचा प्रमुख बनवला जातो. म्हणजे दुय्यम स्थानावरती अरे पक्षामध्ये कार्य करणाऱ्या झेंडा दांडा काय मोर्चा काढण्यासाठी अरे किमान त्याला संधी तरी द्या. हे सुद्धा या महाराष्ट्रामध्ये होत नाही. काढा ना लोकसभेची लिस्ट काढा, त्याचं प्रतिनिधित्व काढा, तिकीट कोणाला दिली जातात याची पण लिस्ट काढा. बरे आताच्याच निवडणुकीची नका काढू, मागच्या सगळ्या निवडणुकांची काढा. मग सामाजिक समतोल साधायचा असेल तर प्रतिनिधित्व सुद्धा एखादं दुसरं तरी आलं पाहिजे ना पुढं, त्याला सुद्धा तुम्ही टार्गेट करून पाडताय. हे महाराष्ट्रातल्या जनसामान्यांची भावना आहे आणि ती भावना मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही ही भावना मांडली पण लोकसभा निवडणूक तुम्ही याच मुद्द्यावर लढवली ओबीसीच्या, पण ओबीसींनी पण तुम्हाला नाकारलेलं नुसते अवघे 5,000 मतं पडले तुम्हाला त्यावर तुमचं काय मत आहे? आणि त्यावेळेस तुम्ही उमेदवारी मागायला शरद पवारांकडे गेला होता. निश्चित गेलो होतो पवार साहेबांकडे. पवार साहेबांना आम्ही तशी त्यांची मानसिकता पण झालेली होती, त्यांनी डिक्लेअर पण केलं होतं. पुन्हा काय झालं ते त्यांचं त्यांना माहिती. पण माझ्या मताच्या संदर्भातलं मी एक तुम्हाला इतिहासातलं उदाहरण सांगेन. इतिहासामध्ये सांगोर साहेब आपल्या पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, बघा मी खूप जबाबदारीनं आणि खूप सिरियसली या गोष्टी बोलतोय, की इंग्रजांनी ठरवलं होतं की आता आपले आपण या शहराचा विकास करत आहोत, आपली एक कॉप्ट करून पहिली बॉडी होती आणि त्यांनी असं ठरवलं की काही सदस्य आपण हे लोकनियुक्त घ्यायचे. म्हणजे लोकशाहीचं प्राथमिक अवस्था होती त्या परिस्थितीमध्ये. मग निवडणुका लागल्या या पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या, त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले एक वेताळामधून उभे राहिले आणि भवानीपेठेमधून उभे राहिले, दोन ठिकाणहून ते निवडणुकीला उभे राहिले. एक विचारवंत माणूस, तज्ज्ञ माणूस, इंग्रजांच्या दृष्टिकोनातून एक चांगला प्रभाव असणारा माणूस निवडणुकीला उभे राहिले. महात्मा ज्योतिराव फुलेंना वेताळामधून 0 मतं पडली आणि जे भवानी पेठ वगैरे ते तो जो वार्ड होता त्या वार्डामधून त्यांना 2 मतं पडली. पण त्याच महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेला नमस्कार केल्या वाचून या कायद्याच्या सभागृहामध्ये एकही माणूस जाऊ शकत नाही. अजून एक त्याला लागूनच प्रश्न, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, लोकशाही दिली, इथल्या देवाधिकारांना सुद्धा समतेचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व जमलं नव्हतं, ते बाबासाहेबांनी दिलं, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव याच देशात झालाय. त्यामुळं मी त्यांचं उदाहरण देतोय. मला 5,000 मतं पडली, मी ज्या लोकसभेमध्ये निवडणुकीला उभं राहिलो, अहो तोच ओबीसी, त्याला जर हक्क अधिकार कळत असते, आपला लोकप्रतिनिधी देशाच्या संसदेमध्ये गेला पाहिजे, ही जी भावना आहे, ही भावना जर या ओबीसींच्या मनामध्ये पॉलिटिकल आपली न्युसेन्स व्हॅल्यू दिसली पाहिजे. ही भावना आजपर्यंत सामान्य माणसाच्या मनात नाही ना. कारण अरे धनगरानं कुठं खासदार व्हायचं असतं करावं, त्यानं कुठं तिकीट मागायचं असतं का? गावातल्या कोल्यानं, तेल्यानं, गावातल्या बेरड बेडर रामुशानं, अरे त्यांनी कुठं लोकसभेचं तिकीट मागायचं असतं का? हे फॅक्ट आहे आजची. फॅक्ट अँड फॅक्च्युअल पासून मी तर कसा काय त्याला अपवाद असू शकतो. मला माझं काम वाढवावं लागल, या लोकांचं प्रबोधन करावं लागल. काशीरामांची भूमिका, काशीरामांनी परिवर्तन करून दाखवलं, त्या भूमिकेत जावं लागलं आणि मे बी त्याला 50 वर्ष सुद्धा जातील. त्यामुळे मी लगेच आभाळातनं पडलो काय आणि मी लगेच निवडून आलो काय? 5,000 हे माझ्यासाठी अनुभव असेल. अरे कोणी फॉर्मच भरू शकत नाही, तिथं मी फॉर्म भरायचं डेअरिंग करतोय. एक मेंढपाळाचा मुलगा ज्याच्या घरामध्ये 4 गाड्या अनाउन्सिंगला तो लावू शकत नाही, तो 8 दिवसांमध्ये काय परिवर्तन करणार आहे? ही व्यवस्था आहे फ्री अँड फेअर इलेक्शन लढण्याची सामान्य माणसाला. परत या सामाजिक उतरंडीमधल्या छोट्या 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 जात समूहामध्ये दुय्यम स्थान ज्याला दिलं गेलंय त्या माणसाला निवडणूक लढण्याचं फ्री अँड फेअर वातावरण आज आहे लोकशाहीत असं म्हणायचंय तुम्हाला? उदाहरण दिलंय का तुलना? तुलना मी करा, मी पहिलंच सांगितलं तुम्हाला, तुम्ही ह्या प्रश्नावर येणार हे मला माहित होतं. पण मी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांचं उदाहरण दिलंय तुमच्या समोर. तुलना करण्याएवढा मी एवढा मोठा आजीव असायचं कारणच नाही. तुम्ही हे प्रश्न विचारणार मला माहित होतं. सांगलं छत्रपतीची सगळे तत्व रयतेची तत्व आहेत, हिंदुत्वाला रिप्रेझेंट करणारे पण आपल्याकडे पक्ष आहेत, प्लस काही असे राजकीय नेते आहेत की फुले शाहू आंबेडकरांची भाषा करतात, याचा अर्थ असा की ते समानतेला गृहित धरत असतात. सगळ्यांनी
हे बघा हे बघा, पवार साहेबांच्या 10 विनिंग उमेदवारांची यादी बघा तुम्ही. पवार साहेब मंडल आयोग इम्प्लिमेंट करत असताना मुख्यमंत्री पवार साहेबच होते. कधी काळी मी खूप जबाबदारीने बोलतोय, कधी काळी पवार साहेबांच्या डाव्या उजव्या बाजूला आमचे उचल्याकार म्हणजे काही काळी समाजातले लक्ष्मण माने दिसायचे, कधी काळी नादो महानोर दिसायचे, कधी काळी या गावगाड्यातल्या सोशल इंजिनिअरिंग मधले काही घटक त्यांच्या आजूबाजूला रामदासजी आठवले दिसायचे. आज ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या मागासांना दिलं गेलंय, त्यांचं प्रतिनिधित्व आहे, ते सस्टेन झालं पाहिजे. ही भूमिका फुले शाहू आंबेडकरांची भाषा करतात, याचा अर्थ असा की ते समाजाला गृहित धरत असते. सगळं तरी बोलत आहे का त्यांनी प्रश्न हे बघा हे बघा, पवार साहेबांच्या 10 विनिंग उमेदवारांची यादी बघा तुम्ही. पवार साहेब मंडल आयोग इम्प्लिमेंट करत असताना मुख्यमंत्री पवार साहेबच होते. कधी काळी मी खूप जबाबदारीने बोलतोय, कधी काळी पवार साहेबांच्या डाव्या उजव्या बाजूला आमचे उचल्याकार म्हणजे काही काळी समाजातले लक्ष्मण माने दिसायचे, कधी काळी नादो महानोर दिसायचे, कधी काळी या गावगाड्यातल्या सोशल इंजिनिअरिंग मधले काही घटक त्यांच्या आजूबाजूला रामदासजी आठवले दिसायचे. आज ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या मागासांना दिलं गेलंय, त्यांचं प्रतिनिधित्व आहे, ते सस्टेन झालं पाहिजे. ही भूमिकाच फक्त पवार साहेबांनी घ्यायची आहे ना, त्यांचा प्रभाव आहे ना महाराष्ट्रावर. अरे महाराष्ट्रामधून 48 पैकी 48 जागा आम्ही निवडून देऊ. आमचे पवार साहेब जर देशाचे पंतप्रधान होणार असतील तर आम्हाला वाईट वाटायचं कारणच नाही ना. पण तुम्ही राव, तुम्ही निवडणुकीचं व्याकरण एवढं आत्मसात केलंय, सराईतपणे निवडणुका जिंकण्याची टेक्नॉलॉजी तुमच्याकडे आहे, पण आमचं अंतकरण तुम्ही समजून घेत नाही. मगापासून मी सांगतोय आम्हाला 1% बजेट मध्ये संधी मिळते. मगापासून मी तुम्हाला अरे लक्ष्मण हाके एक मेंढपाळाचा पोरगा आहे, त्याच्याकडे मॅन मनी मसल पॉवर कशी असेल. त्यांना मोहिते पाटील नावाचा माणूस त्यांना अहो 1 दिवसातच त्यांना प्रवेश दिला जातो. मी महाविकास आघाडीच्या घटक पक्षामधला मी कार्यकर्ता होतो. मी भाजपच्या धोरणावर सातत्याने टीका करत आलोय, आजही करतोय. माझं म्हणणं काय होतं, मी एक कार्यकर्ता म्हणून मला थोडीशी जाणीव झाल्या. माझ्याकडे इकॉनॉमिकल मॅन मनी मसल पॉवर नाहीये हे मलाही मान्य आहे ना. मी एज्युकेटेड माणूस आहे, मला माहितीये ना निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी काय मेरिट लागतं. पण मी प्रयत्नच करू नये हे कुणी सांगितलं? मी प्रयत्न लोकसभेला करू नये. मी म्हणतोय ना की आमचा एकही खासदार निवडून गेला नाही. मग तो निवडून जाण्यानं काय होणार होतं ते सांगतो तुम्हाला, की एवढी मोठी संख्या असून धनगराचं जर रिप्रेझेंटेशन या महाराष्ट्रात होत नसेल तर मग गावगाड्यातल्या छोट्या 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 घटकांचं प्रतिनिधित्व या देशाच्या संसदेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या संसदेमध्ये प्रतिबिंब त्याचं जर उमटणार नसेल तर या माणसांना सामाजिक न्याय मिळणार कसा? की ज्या कायद्याच्या सभागृहामधनं तुमची धोरणं ठरतात, कायदा लिहिला जातो, पॉलिसी ठरवल्या जातात. आमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे त्याचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाला पाहिजे, कास्ट वाईज सेन्सस झाला पाहिजे. पारद्याची घरं माझ्या या महाराष्ट्रामध्ये किती आहेत? अरे तेवढी काय 1000 असतील 2000 असतील, एवढ्या आपल्या आवाढव्य बजेट समोर त्या 1000 2000 पारद्याची घरं वसवायला, त्यांना एका गावामध्ये एक दोन गुंठा 3 गुंठा त्याला जागा उपलब्ध करून द्यायला, किंवा फुलांच्या खाली जे डोंबारी राहतो जे भीक मागणारी लोक आहेत त्याची खूप मोठी हैरानी आहे साहेब. मी एक तास त्याच्यावरती बोलू शकतो, मी त्याच्यावर आर्टिकल लिहिलेले आहेत. ती तशी का वागतात, ती उंगळवाणी का राहतात, ती गदडी का राहतात, मी त्यांच्यापर्यंत पोहोचलोय. मी त्यांचं प्रश्न विचारलेत, त्या तिथल्या एका माणसानं सांगितलं त्या जात पंचायतीच्या अध्यक्षानं की आम्ही जर आमच्या लेकीबाळी जर भीक मागत असताना स्वच्छ वागल्या, त्यांनी तोंडाला लाली पावडर लावली, टिकली लावली, गंध लावला, तर समाजातली जी काही वासनांत मंडळी त्यांचं आरोग्य, त्यांची सामाजिक सुरक्षा, जर त्या स्वच्छ त्या स्वच्छ वागून जर त्या पुढाखाली बसल्या तर त्याचं काय होईल? आमची जात पंचायत अलाव करत नाही या गोष्टी. ही फॅक्ट आहे माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधली शेवटातल्या शेवटात आणि छोट्यातल्या छोट्या घटकाला सुद्धा न्याय देणार आमचं संविधान आहे. एक सुद्धा घटक असा नाही की तो संविधानाच्या बाहेर जातो आणि संविधानामध्ये त्याच्याबद्दल तरतूद केली गेली नाही. इथं ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लासेस, एसटी, शेड्यूल ट्राईब्स, एससी, शेड्यूल कास्ट, अरे प्रत्येकाचे पॅरामीटर्स वेगळे आहेत, प्रत्येकाचे निकष वेगळे आहेत, प्रत्येकाचा तोंडावळा वेगळा आहे, प्रत्येकाची जगण्याची संस्कृती वेगळी आहे, प्रत्येकाकडे पाहण्याचा इथल्या व्यवस्थेचा दृष्टिकोन वेगळा आहे. हे संविधानाला अपेक्षित आहे, त्याला दिलं मग आम्हाला का देत नाही?
त्याला दिलं मग आम्हाला करत नाही. हे हे उत्तर नाहीये, हे घटना विरोधी आहे, हे बेकायदेशीर आहे. हे बघा, या महाराष्ट्रामध्ये जर तिथल्या मंत्रिमंडळामध्ये जबाबदारीनं जर कोण तिथं आपली भूमिका मांडत असेल की ज्याला यातलं थोडंफार इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, पण माहिती आणि इन्फॉर्मेशनच्याही पलीकडे जाऊन ज्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात ठाम भूमिका घेतलेली आहे त्या कुठंतरी सरकार आणि आपण याच्यामधला दुवा असला पाहिजे ना. मीच म्हणजे आणि माझ्याच कानात सांगा, हे कुठलं तत्व आहे? माझं वेगळं असू शकतं ना की बाबा आम्ही कुणावर तरी, पण सरकारमधल्या मंत्र्यांनी छगनरावजी भुजबळांनी गेल्या वर्षभरापासून ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे आणि त्याचे थ्रेड सुद्धा अनुभवलेले आहेत. ते बदनाम आहेत, ते खलनायक आहेत. ओबीसीच्या प्रश्नासाठी 450 जातीची भूमिका मांडल्यानंतर त्यांना आज खलनायक म्हणून उभं केलं जात आहे. अहो तुम्ही चित्रपट आले त्या चित्रपटामध्ये सुद्धा नॅरेट सेट करताय तुम्ही, जो संविधान विरोधी आहे, जो घटना विरोधी आहे, जो ओबीसीच्या हक्क अधिकाराविषयी भूमिका घेतो त्या माणसाला थ्रेड्स पोहोचवणार आहे. हे संविधानाला अपेक्षित आहे, हे लोकशाहीला अपेक्षित आहे. तसे काय त्या चित्रपटांना परवानगी मिळते की ज्याचा ज्या चित्रपटाचा प्रभाव इथल्या जनमानसावर पडू शकतो म्हणजे संविधानाकडं आरक्षणाकडं तुम्ही या भावनेनं पाहता? या प्रश्नाची पण उत्तर मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही कुणावर तरी विश्वास करणं, भुजबळ साहेबांना मीच कसा काय सापडलो? महाराष्ट्रामध्ये किती लोक आहेत आणि खूप पॉवरफुल पण माणसं आहेत ना. लक्ष्मण हाके कोण कुठला काय, लक्ष्मण हाकेची बॅक हिस्ट्री, लक्ष्मण हाके कसा काय सापडला भुजबळ साहेबांना? दुसरा पण पर्याय त्यांच्या जवळ असू शकतो ना. अहो साहेब, नोकरी कधी सोडली? किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. अरे 2003 ते 2005 मधला कालावधी किती आहे. आणि मी ऊसतोडणी मजूर कधी होतो, ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी होतो ना. आता पण माझ्या वस्तीवरची लोक, आता आमचा गाव ऊस पडतो दिवाळी दसऱ्याला, हे फॅक्ट आहे. 5-6 मधला कालावधी किती आहे. आणि मी ऊसतोडणी मजूर कधी होतो, ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी होतो ना. आता पण माझ्या वस्तीवरची लोक, आता आमचा गाव ऊस पडतो दिवाळी दसऱ्याला, हे फॅक्ट आहे. कोण तोडतो ऊस? आता मी परत सामाजिक त्याला टच देतो. कोण तोडतो ऊस? बंजारा समाजाची तांडेच्या तांडे ऊस तोडले जातात. वंजारी समाजातल्या लेकीबाळी, काही लोकांना वाटतं वंजारी समाजाचा हित अधिकारी झाला, वंजारी समाजाचं एवढं हे झालं, वंजारी समाजाचं ते, अरे गावच्या गाव ऊस पडतात. वंजारी समाजाच्या लेकीबाळी त्या बीड जिल्ह्यामधलं, परत पत्रकार बांधवांना जबाबदारीनं सांगतो, बीड जिल्ह्यामधल्या महिलांचे गर्भाशय, परत एकदा सांगतो, त्याच्यावर सर्च पेपर झालेला आहे, संशोधन झालेलं आहे. बीड जिल्ह्यामधल्या सगळ्यात जास्त बीड जिल्ह्यामधल्या महिलांचं 26-27 वर्षानंतर 33 वर्षापर्यंत गर्भाशय काढली जातात. जावा तुम्ही गुगलला सर्च करा. त्याचं कारण असं आहे की तिथल्या सर्वात जास्त महिला कमी वयामध्ये लग्न होतात, त्या उसतुडीला जातात, शारीरिक श्रमाची कामं करतात, मोळ्या उचलतात, बैलगाडी चालवतात. बैलगाडी चालवत असताना टायर पंक्चर झाला तर तो टायर बसवत असताना ओव्हरलोडेड तो ती जी बैलगाडी आहे, 4-5 टन ज्यामध्ये ऊस असतो, ते करत असताना त्या महिलेला कुठल्या यातनांना सामोरं जावं लागतं, हे संविधानाला अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते, ज्या घरातली महिला शारीरिक श्रमाचं काम करते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. इथं 5 महिन्याच्या 6 महिन्याच्या गर्भवती महिला अशा पद्धतीचं काम करतात. ठरवा ना एकदा सामाजिक मागासलं कोण, कुणाला ओबीसी म्हटलं जातं, कुणाला विजय एमटी म्हटलं जातं. ठरलंय ना संविधानामध्ये, ठरलंय ना आयोगाच्या त्या पॅरामीटर्समध्ये, तर सुप्रीम कोर्टानं 650 जजमेंट दिलंय ना. तुम्हाला हे कुठेच फॉलो करता येत नाही. इथं सुप्रीम कोर्ट अलाव करत नाही, इथं राज्य मागास वर्ग आयोग करत नाही, अलाव करत नाही, म्हणून तुम्ही कुणबीकरणाचा घाट घालून तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवायला निघालेला आहात. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही, महाराष्ट्रामध्ये अनालिसिस करणारे आपले प्रशासन नाही, शिक्षा होईल ना त्यांना ते तर तसं करत असतील तर. इथं प्रशासन नावाची गोष्ट आहे की नाही, कायदा आणि सुव्यवस्था हँडल करणारी
त्यांच्यावर रिपोर्ट गेले असतील ना, ते करतील ना प्रतिकात्मक कारवाई भुजबळ साहेबांवर, स्थानबद्ध करतील, त्यांना तिथं काय लॉकमध्ये हे करतील. ताजे आहे ना प्रशासनाला, उग बेछूट आरोप करायचे कोणावर तरी, काहीतरी काहीतरी त्याला लॉजिक असावं. बरं आजपर्यंत एवढ्या गोष्टी झाल्या, मग कायदा सुव्यवस्था त्यांना अटक का करत नाही, तर ते त्यात जबाबदार असतील. तर मातेरे गावामध्ये जी दगडफेक झाली आमच्या रॅलीवरती, काय तिथल्या प्रशासनाला माहित नाही कुठल्या लोकांनी दगडफेक केली, कुठल्या शेतातनं केली, कुठनं कुणावर दगड मारले गेले माहित नाहीत तिथल्या पोलीस डिपार्टमेंट, असं तुम्हाला म्हणायचंय. त्यामुळे उगाच काहीतरी बेछूट आरोप करायचे आणि लक्ष वेधून घ्यायचं. अरे आपण मागणी काय करतो त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही, त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करा, अभ्यास असलेल्या लोकांचं शिष्टमंडळ बसवा, त्याच्यामधून वे आउट कसा करता येईल ते बघा. उगाच भुजबळ आणि हे करतेत आणि ते करतेत आणि ते करतेत काही बोलायचं. या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधी मी अजिबात जरंगे पटलांना जबाबदार धरणार नाही, कारण प्रत्येक तालुक्यामधला जो आमदार आहे, प्रत्येक जिल्ह्यामधला जो खासदार आहे, या महाराष्ट्राचे प्रत्येक पक्षाचे प्रमुख आहेत. यांनी राजकारणाच्या मोडमधनं कधीतरी बाहेर यावं, माझ्या पक्षाचं होणारा फायदा तोटा या भूमिकेतनं बाहेर यावं. सामाजिक न्यायाचं धोरण मी मगापासून मानतोय. 18 पगड जाती म्हणजे काय, बलुतेदार म्हणजे काय, अलुतेदार म्हणजे काय, भटक्या विमुक्त जाती जमाती म्हणजे काय, त्यांचे निकष कोणते आहेत, त्याच्यामध्ये बायफर्गेशन कोणतं आहे, या बायफर्गेशनमध्ये तुम्ही बसू शकत नाही. हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं या पुढाऱ्यांनी, इथल्या जबाबदार लोकांनी, आमच्या बांधवांना समजावं. आणि आरक्षण हा एकमेव प्रोग्राम आहे असं कुणी सांगितलंय? अरे आम्ही लोकनियुक्त सरकार आहोत, आमच्या बेरोजगारावरती ओव्हरकम करण्यासाठी, त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आमच्याकडे अनेक धोरण असायला पाहिजेत ना. का तुम्ही या धोरणांचा विचार करत नाही? का त्या बांधवांना ह्या गोष्टी समजावून सांगत नाही? तुम्ही या गोष्टीकडे बघत नाही? ओबीसी आरक्षणामुळे आपली अशी परिस्थिती झाली, ओबीसीमुळे असं झालं, आणि ओबीसी मिळाल्यामुळे तुमचं असं होणार आहे. हे जे वातावरण या महाराष्ट्रात घडलंय ना, याला जबाबदारी इथले लोकप्रतिनिधी आहेत, कारण ते फॅक्ट आणि फॅक्च्युअलला सामोरं जात नाहीत, ते जबाबदारीपासून दूर पळत आहेत. जोपर्यंत लोकशाहीला निवडणुका जिंकण्यासाठी ज्या गोष्टी हव्या असतात किंवा निवडणुका जिंकण्याच्या गणितामध्ये ज्या गोष्टी बसतात, त्या गोष्टी इथले पुढारी करत राहतील. त्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व. आणि अजून एक गोष्ट, मगाशी तुम्ही तो प्रश्न विचारला, इथले लोकप्रतिनिधी जसे जबाबदार आहेत तसे काही निवृत्त न्यायाधीश आहेत, मी खूप जबाबदारीने बोलतोय, काही निवृत्त न्यायाधीश आहेत, काही विचारवंत मंडळी आहेत, काही लेखक मंडळी आहेत, की ज्यांना गावगाडा माहिती आहे, ज्यांना बलुता अलुता माहिती आहे, ज्यांना सामाजिक न्यायाचं धोरण माहिती आहे, ज्यांना 340वं कलम माहिती आहे, ती लोक सुद्धा मूक मिळून गप बसलेत. एवढी वानवा आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये विचारवंतांची, की जे फॅक्टवरती बोलायला तयार नाहीत. कुठे गेले लेखक, कुठे गेले निवृत्त न्यायाधीश, कुठे गेले विचारवंत मंडळी? का बोलायला का पुढे येत नाही? चला आपण बसूया एकत्र आणि याच्यावरती आपण धोरण ठरवूया. कुणी सांगितलं आज मराठा बांधवांच्या 30 ते 40 तरुणांनी आत्महत्या केलेत? मी जर मगापासून एवढी जर ओबीसी विजय एंट्रीबद्दल संवेदनशील पद्धतीनं ऍज पर कॉन्स्टिट्युशन भूमिका मांडत असेल, सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून मी भूमिका मांडत असेल, तर त्या 30-40 तरुणांनी आत्महत्या केलेत, त्याच्याबद्दल सहानुभूती आमच्या मनात असणार नाही का? त्याला जबाबदार कोण? त्या 30-40 तरुणांनी आत्महत्या केल्या, त्याला कुणी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणामुळे तुझ्यावर ही वेळ आली? त्याच्या शेतीचे प्रश्न आहेत, त्याने जे क्रॉप काढलेलं आहे म्हणजे त्याने जे उत्पादन घेतलंय त्याला त्याचा दर मिळत नाही, त्याबद्दल तुम्ही कोण बोलत नाही? बरं इथं रिपीट अगेन अँड अगेन एकाच घरातली 4-4, 5-5 मंडळी निवडून येतात. इथल्या लोकशाहीचं केंद्रीकरण झालंय. या देशामध्ये लोकशाहीची सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता हे विकासाची बेटं तयार झालीत. ही विकासाची बेट कुणी तयार केली? हा विकास परक्युलेट का झाला नाही? माझ्या मराठवाड्यामधल्या पाण्याच्या योजना का पूर्ण होत नाहीत? विकासाची बेटांचं केंद्रीकरण झाले, त्याचं विकेंद्रीकरण. या धोरणाबद्दल कोण विचारवंत आहेत का नाही या देशामध्ये? कोण अर्थतज्ञ आहेत का नाही? एखादा ओबीसीमुळे असं झालं आणि ओबीसी मिळाल्यामुळे तुमचं असं होणार आहे. हे जे वातावरण या महाराष्ट्रात घडलंय ना, याला जबाबदारी इथले लोकप्रतिनिधी आहेत, कारण ते फॅक्ट आणि फॅक्च्युअलला सामोरं जात नाहीत, ते जबाबदारीपासून दूर पळत आहेत. जोपर्यंत लोकशाहीला निवडणुका जिंकण्यासाठी ज्या गोष्टी हव्या असतात किंवा निवडणुका जिंकण्याच्या गणितामध्ये ज्या गोष्टी बसतात, त्या गोष्टी इथले पुढारी करत राहतील. त्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व.
आणि अजून एक गोष्ट, मगाशी तुम्ही तो प्रश्न विचारला, इथले लोकप्रतिनिधी जसे जबाबदार आहेत तसे काही निवृत्त न्यायाधीश आहेत, मी खूप जबाबदारीने बोलतोय, काही निवृत्त न्यायाधीश आहेत, काही विचारवंत मंडळी आहेत, काही लेखक मंडळी आहेत की ज्यांना गावगाडा माहिती आहे, ज्यांना बलुता आलुता माहिती आहे, ज्यांना सामाजिक न्यायाचं धोरण माहिती आहे, ज्यांना 340वं कलम माहिती आहे, ती लोक सुद्धा मूग मिळून गप बसलेत. एवढी वानवा आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये विचारवंतांची की जे फॅक्टवरती बोलायला तयार नाहीत. कुठे गेले लेखक, कुठे गेले निवृत्त न्यायाधीश, कुठे गेले विचारवंत मंडळी, का बोलायला का पुढे येत नाही? चला आपण बसूया एकत्र आणि याच्यावरती आपण धोरण ठरवूया. कुणी सांगितलं आज मराठा बांधवांच्या 30 ते 40 तरुणांनी आत्महत्या केलेत? मी जर मनापासून एवढी जर ओबीसी विजय एंट्री बद्दल संवेदनशील पद्धतीनं ऍज पर कॉन्स्टिट्यूशन भूमिका मांडत असेल, सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून मी भूमिका मांडत असेल, तर त्या 30-40 तरुणांनी आत्महत्या केलेत त्याच्याबद्दल सहानुभूती आमच्या मनात असणार नाही का? त्याला जबाबदार कोण? त्या 30-40 तरुणांनी आत्महत्या केल्या, त्याला कुणी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणामुळे तुझ्यावर ही वेळ आली? त्याच्या शेतीचे प्रश्न आहेत, त्याने जे क्रॉप काढलेलं आहे म्हणजे त्याने जे उत्पादन घेतलंय त्याला त्याचा दर मिळत नाही, त्याबद्दल तुम्ही कोण बोलत नाही? बरं, इथं रिपीट अगेन अँड अगेन एकाच घरातली 4-4, 5-5 मंडळी निवडून येतात. इथल्या लोकशाहीचं केंद्रीकरण झालंय. या देशामध्ये लोकशाहीची सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता हे विकासाची बेट तयार झालेत. ही विकासाची बेट कुणी तयार केली? हा विकास परक्युलेट का झाला नाही? माझ्या मराठवाड्यामधल्या पाण्याच्या योजना का पूर्ण होत नाहीत? विकासाची बेटांचं केंद्रीकरण झाले, त्याचं विकेंद्रीकरण. या धोरणाबद्दल कोण विचारवंत आहेत का नाही? या देशामध्ये कोण अर्थतज्ञ आहेत का नाही? एखादा अमर्त्य सेन आहे का नाही या महाराष्ट्रामध्ये? एखादा अर्थशास्त्राचा प्राध्यापक, कुलगुरू, प्राचार्य आहे की नाही या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राच्या स्थितीगतीवर बोलायला कोण तयार आहे की नाही? काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? 200 कारखाने आहेत महाराष्ट्रामध्ये, कुणाकडे मालकी? इथल्या शिक्षण संस्था आहेत. परत जबाबदारीनं सांगतो, आजही ओबीसीचा बॅकलॉग इथं पूर्ण केला जात नाही. आजही सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी जे रिझर्वेशन दिलं गेलंय इथल्या अनेक संस्था आहेत. उदाहरणासह मी तुमच्या समोर परत एक तास मांडेन तुमच्या समोर. मा व क, मागासवर्गीय कक्ष, हा शिक्षण संस्था चालकांच्या धोरणावर चालतो, आमदार खासदार मंत्र्यांच्या धोरणावर चालतो. इथं कायद्यानं SC ST रिझर्वेशन आहे म्हणून ते रिझर्वेशन फॉलो करण्याचा प्रयत्न होतोय. SC फॉलो होतोय पण ST रिझर्वेशन आजही त्यांच्या जागा इथल्या संस्थांमध्ये भरल्या जात नाहीत. याच्यामध्ये विद्यापीठ आहेत, नामांकित विद्यापीठ आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून 2-3 वर्ष काम करत असताना झोपा नाही काढल्या मी, रात्रंदिवस काम केलंय. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला पदर खर्चानं जाऊन मी आढावा बैठका घेतलेत. प्रत्येकाचा अनालिसिस करायचा मी प्रयत्न केला. मी छोटा कार्यकर्ता आहे, मी खूप मोठा तज्ञ आहे, विचारवंत आहे असं मला म्हणायचं नाही, पण मला जी फॅक्ट दिसली ती फॅक्ट पूर्ण भयानक आहे. ही फॅक्ट ज्या ज्यावेळी मी एका विषयावर, एज्युकेशन असेल, कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल, म्हणून मी हा पुरोगामी महाराष्ट्र असू शकत नाही, हा प्रतिगामी महाराष्ट्र आहे असं माझं म्हणणं आहे. शेवटचे 2 प्रश्न घेऊयात, नितीन आणि एक अर्जुन आला की तू तुम्ही जरांगेंच्या भाषेत मला बोलायला, पण याचं उत्तर आहे माझ्याकडे, उत्तर देतो ना. 2014 उपोषण करता हा लक्ष्मण हाकेच आहे. मीच उपोषण सोडलंय देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते, पण विषय असा आहे त्यावेळी हा ओबीसी आरक्षणाचा विषय नव्हता. आमची दन, गड आणि र ही 4 पिढ्यांची लढाई आहे. पण आत्ता जे 27% रिझर्वेशन आहे ओबीसीचं कायदेशीर, त्या 27% रिझर्वेशन मध्ये 3.5% रिझर्वेशन हे धनगर समाजाच्या वाट्याचं आहे. म्हणजे डोंगराच्या पल्याड आमचं एसटीचं आरक्षण आहे, त्याचं तुम्ही तिकडे बोट दाखवणार आणि आमचं या ताटातलं याचं संरक्षण कोण करणार आहे? इथं बलुता आलुत्यानं करायचं का या 27% रिझर्वेशनचं संरक्षण? त्यामुळे आमच्या ताटातलं आम्हाला वाचवावं लागेल. मुलं शिकतायत, मेंढपाळाची मुलं शिकतायत, आश्रम शाळामधली संख्या कुणाची आहे? 10वी 12वी नंतर मुलींचा शिक्षणाचा कट ऑफ, ही जी मी मगाशी नावं सांगितली, बंजारा, वंजारी, धनगर, बेरड, बेडर, रामोशी, हे भटके विमुक्त, 8वी 9वी नंतर त्यांच्या मुली शिकत नाहीत. या कट ऑफ वरती महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री, सचिव याच्यावरती कधी नजर फिरवणार आहेत का? 8वी नंतर कोणाची लेकरं शिकत नाहीत आश्रम शाळामध्ये? 7वी पर्यंत आश्रम शाळा असली तर पुन्हा तिथं LC काढायला त्यांचे पालक जात नाहीत. त्या आजही बालविवाह या महाराष्ट्रात होतात. कायदा सुव्यवस्था आहे कुठं? ओबीसी प्रतिनिधित्व आमचं, मी सांगितलं, जरांगे पाटलांनी
288 उमेदवार पाडायचं ठरवलेलं आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. हे पडले पाहिजेत सगळे, प्रश्नच नाही. ज्यांना ज्यांना संविधान, ज्यांना कायदा कायदा कळतो नवीन, हे बघा दर 10 वर्षाला प्रश्न बदलतात, समस्या बदलतात. संविधानाला बेस मानणारे, प्रत्येकाचा गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, प्रत्येकाच्या हक्क अधिकाराचा रिस्पेक्ट करणारी माणसं जर कायद्याच्या सभागृहात येणार असतील, जरांगे म्हटलं ना शुभेच्छा आमच्या. 288 पडले पाहिजेत, मुख्यमंत्र्यापासून सुरुवात झाली पाहिजे ते पहा इकडं त्या गणसावंगीचे आमदार राजेश टोपे पर्यंत. सर सकटला विरोध आहे, कुंड्यांना विरोध करणारा मी कोण? जो मंडळ आयोगामध्ये इम्प्लिमेंट आहे, कुणबी संविधानाला मंडळ आयोगाला वेगळा कुणबी आहे, त्यामध्ये जो आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातला उत्तरेचा भाग, दक्षिण आपल्या रायगड जिल्ह्याचा दक्षिण भाग, जो विदर्भामध्ये आहे, जो पंजाबराव देशमुख आणि त्याच वेळी इन्क्लूड केला गेला, त्या कुणब्याला आमचा विरोध असायचं कारणच नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जर कुणी म्हणत असेल ना मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही, महाराष्ट्रामध्ये अनालिसिस करणारे आपले प्रशासन नाही, शिक्षा होईल ना त्यांना ते तर तसं करत असतील तर. इथं प्रशासन नावाची गोष्ट आहे की नाही, कायदा आणि सुव्यवस्था हँडल करणारी, त्यांच्यावर रिपोर्ट गेले असतील ना ते करतील ना प्रतिकात्मक कारवाई भुजबळसाहेबांवर, स्थानबद्ध करतील त्यांना, तिथं काय लॉकमध्ये हे करतील. ताजे आहे ना प्रशासनाला, उगं बेछूट आरोप करायचे कुणावर तरी, काहीतरी काहीतरी त्याला लॉजिक असावं. बरं आजपर्यंत एवढ्या गोष्टी झाल्या, मग कायदा सुव्यवस्था त्यांना अटक का करत नाही जर ते त्यात जबाबदार असतील तर? मातेरे गावामध्ये जी दगडफेक झाली आमच्या रॅलीवरती, काय तिथल्या प्रशासनाला माहीत नाही कुठल्या लोकांनी दगडफेक केली, कुठल्या शेतातनं केली, कुठनं कुणावर दगड मारले गेले माहीत नाही तिथल्या पोलीस डिपार्टमेंटला, असं तुम्हाला म्हणायचंय? त्यामुळे उगच काहीतरी बेछूट आरोप करायचे आणि लक्ष वेधून घ्यायचं. अरे आपण मागणी काय करतो त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही, त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करा, अभ्यास असलेल्या लोकांचं शिष्टमंडळ बसवा, त्याच्यामधून वे आउट कसा करता येईल ते बघा. उगच भुजबळ आणि हे करतात आणि ते करतात आणि ते करतात, काही बोलायचं? या महाराष्ट्रामधील लोकप्रतिनिधी मी अजिबात जरंगे पटलांना जबाबदार धरणार नाही, कारण प्रत्येक तालुक्यामधला जो आमदार आहे, प्रत्येक जिल्ह्यामधला जो खासदार आहे, या महाराष्ट्राचे प्रत्येक पक्षाचे प्रमुख आहेत. यांनी राजकारणाच्या मोडमधनं कधीतरी बाहेर यावं, माझ्या पक्षाचा होणारा फायदा तोटा या भूमिकेतनं बाहेर यावं, सामाजिक न्यायाचं धोरण मी मगापासून मांडतोय. 18 पगड जाती म्हणजे काय, बलुतेदार म्हणजे काय, अलुतेदार म्हणजे काय, भटके विमुक्त जाती जमाती म्हणजे काय, त्यांचे निकष कोणते आहेत, त्याच्यामध्ये बायफर्गेशन कोणतं आहे, या बायफर्गेशनमध्ये तुम्ही बसू शकत नाही हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं या पुढाऱ्यांनी, इथल्या जबाबदार लोकांनी, आमच्या बांधवांना समजावं. आणि आरक्षण हा एकमेव प्रोग्राम आहे असं कुणी सांगितलंय? अरे आम्ही लोकनियुक्त सरकार आहोत, आमच्या बेरोजगारीवरती ओव्हरकम करण्यासाठी, त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आमच्याकडे अनेक धोरणं असायला पाहिजेत ना. का तुम्ही या धोरणांचा विचार करत नाही? का त्या बांधवांना ह्या गोष्टी समजावून सांगत नाही? तुम्ही या गोष्टीकडे बघत नाही? ओबीसी आरक्षणामुळे आपली अशी परिस्थिती झाली, ओबीसीमुळं असं झालं, आणि ओबीसी मिळाल्यामुळं तुमचं असं होणार आहे. हे जे वातावरण या महाराष्ट्रात घडलंय ना, याला जबाबदारी इथले लोकप्रतिनिधी आहेत, कारण ते फॅक्ट आणि फॅक्च्युअलला सामोरं जात नाहीत, ते जबाबदारीपासून दूर पळत आहेत. जोपर्यंत लोकशाहीला निवडणुका जिंकण्यासाठी ज्या गोष्टी हव्या असतात किंवा निवडणुका जिंकण्याच्या गणितामध्ये ज्या गोष्टी बसतात त्या गोष्टी इथले पुढारी करत राहतील. त्यामुळं माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व. आणि अजून एक गोष्ट, मगाशी तुम्ही तो प्रश्न विचारला, इथले लोकप्रतिनिधी जसे जबाबदार आहेत तसे काही निवृत्त न्यायाधीश आहेत, मी खूप जबाबदारीने बोलतोय, काही निवृत्त न्यायाधीश आहेत, काही विचारवंत मंडळी आहेत, काही लेखक मंडळी आहेत की ज्यांना गावगाडा माहिती आहे, ज्यांना बलुता आलुता माहिती आहे, ज्यांना सामाजिक न्यायाचं धोरण माहिती आहे, ज्यांना 340 कलम माहिती आहे, ती लोकंसुद्धा मूग गळून गप बसलेत. एवढी वानवा आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये विचारवंतांची की जे फॅक्टवरती बोलायला तयार नाहीत. कुठे गेले लेखक, कुठे गेले निवृत्त न्यायाधीश, कुठे गेले विचारवंत मंडळी? का बोलायला का पुढे येत नाही? चला आपण बसूया एकत्र आणि याच्यावरती आपण धोरण ठरवूया.
कुणी सांगितलं आज मराठा बांधवांच्या 30 ते 40 तरुणांनी आत्महत्या केलेत. मी जर मगापासून एवढी जर ओबीसी विजय एंट्रीबद्दल संवेदनशील पद्धतीनं ॲज पर कॉन्स्टिट्यूशन भूमिका मांडत असेल, सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून मी भूमिका मांडत असेल, तर त्या 30-40 तरुणांनी आत्महत्या केलेत त्याच्याबद्दल सहानुभूती आमच्या मनात असणार नाही का? त्याला जबाबदार कोण? त्या 30-40 तरुणांनी आत्महत्या केल्या, त्याला कुणी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणामुळे तुझ्यावर ही वेळ आली? त्याच्या शेतीचे प्रश्न आहेत, त्याने जे क्रॉप काढलेलं आहे म्हणजे त्यानं जे उत्पादन घेतलंय त्याला त्याचा दर मिळत नाही, त्याबद्दल तुम्ही कोण बोलत नाही? बरं, इथं रिपीट अगेन अँड अगेन एकाच घरातली 4-4, 5-5 मंडळी निवडून येतात. इथल्या लोकशाहीचं केंद्रीकरण झालंय. या देशामध्ये लोकशाहीची सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता हे विकासाची बेटं तयार झालेत. ही विकासाची बेटं कुणी तयार केली? हा विकास पर्क्युलेट का झाला नाही? माझ्या मराठवाड्यामधल्या पाण्याची योजना का पूर्ण होत नाही? विकासाची बेटांचं केंद्रीकरण झाले, त्याचं विकेंद्रीकरण. या धोरणाबद्दल कोण विचारवंत आहेत का नाही या देशामध्ये? कोण अर्थतज्ञ आहेत का नाही? एखादा अमर्त्य सेन आहे का नाही या महाराष्ट्रामध्ये? एखादा अर्थशास्त्राचा प्राध्यापक, कुलगुरू, प्राचार्य आहे की नाही या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राच्या स्थितीगतीवर बोलायला कोण तयार आहे की नाही? काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? 200 कारखाने आहेत महाराष्ट्रामध्ये. कुणाकडे आहे मालकी? इथल्या शिक्षण संस्था आहेत. बरंच जबाबदारीनं सांगतो, आजही ओबीसीचा बॅकलॉग इथं पूर्ण केला जात नाही. आजही सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी जे रिझर्वेशन दिलं गेलंय इथल्या अनेक संस्था आहेत. उदाहरणासह मी तुमच्यासमोर परत एक तास मांडेन तुमच्यासमोर. मा व क, मागासवर्गीय कक्ष, हा शिक्षण संस्थां चालकांच्या धोरणावर चालतो, आमदार खासदार मंत्र्यांच्या धोरणावर चालतो. इथं कायद्यानं SC ST चं रिझर्वेशन आहे म्हणून ते रिझर्वेशन फॉलो करण्याचा प्रयत्न होतोय. SC चं फॉलो होतोय पण ST चं रिझर्वेशन आजही त्यांच्या जागा इथल्या संस्थांमध्ये भरल्या जात नाहीत. याच्यामध्ये विद्यापीठ आहेत, नामांकित विद्यापीठ आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून 2-3 वर्ष काम करत असताना झोपा नाही काढल्या मी, रात्रंदिवस काम केलंय. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला पदर खर्चानं जाऊन मी आढावा बैठका घेतलेत. प्रत्येकाचा अनालिसिस करायचा मी प्रयत्न केला. मी छोटा कार्यकर्ता आहे, मी खूप मोठा तज्ज्ञ आहे, विचारवंत आहे असं मला म्हणायचं नाही, पण मला जी फॅक्ट दिसली ती फॅक्ट पूर्ण भयानक आहे. ही फॅक्ट ज्या ज्यावेळी मी एका विषयावर, एज्युकेशन असेल, कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल, म्हणून मी हा पुरोगामी महाराष्ट्र असू शकत नाही, हा प्रतिगामी महाराष्ट्र आहे असं माझं म्हणणं आहे. शेवटचे दोन प्रश्न घेऊयात, एक नितीन आणि एक तुझं झालं की तू बोल. भाषेत मला बोलायला लागलाय पण याचं उत्तर आहे माझ्याकडे, उत्तर देतो ना. 2014 उपोषण करता हा लक्ष्मण हकेच आहे, मीच उपोषण सोडलंय देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते. पण विषय असा आहे, त्यावेळी हा ओबीसी आरक्षणाचा विषय नव्हता. आमची धन, गड आणि र ही 4 पिढ्यांची लढाई आहे. पण आत्ता जे 27% रिझर्वेशन आहे ओबीसीचं कायदेशीर, त्या 27% रिझर्वेशनमध्ये 3.5% रिझर्वेशन हे धनगर समाजाच्या वाट्याचं आहे. म्हणजे डोंगराच्या पल्याड आमचं STचं आरक्षण आहे, त्याचं तुम्ही तिकडे बोट दाखवणार आणि आमचं ह्या ताटातलं ह्याचं संरक्षण कोण करणार आहे? इथं बलुत आलोत्यानं करायचं का या 27% रिझर्वेशनचं संरक्षण? त्यामुळं आमच्या ताटातलं आम्हाला वाचवावं लागेल. मुलं शिकतायत, मेंढपाळाची मुलं शिकतायत, आश्रमशाळामधली संख्या कुणाची आहे? 10वी 12वीनंतर मुलींचा शिक्षणाचा कट ऑफ, ही जी मी मगाशी नावं सांगितली, बंजारा, बंजारी, धनगर, बेरड, बेडर, रामोशी, हे भटके विमुक्त, 8वी 9वीनंतर त्यांच्या मुली शिकत नाहीत. या कट ऑफवरती महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री, सचिव याच्यावरती कधी नजर फिरवणार आहेत का? 8वीनंतर कोणाची लेकरं शिकत नाहीत? आश्रमशाळामध्ये 7वीपर्यंत आश्रमशाळा असली तर पुन्हा तिथं LC काढायला त्यांचे पालक जात नाहीत. त्या आजही बालविवाह या महाराष्ट्रात होतात. कायदा सुव्यवस्था आहे कुठं? ओबीसी प्रतिनिधित्व आमचं, मी मगाशी सांगितलं, जरांगे पाटलांनी 288 उमेदवार पाडायचं ठरवलेलं आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. हे पडले पाहिजेत सगळे, प्रश्नच नाही. ज्यांना संविधान, ज्यांना कायदा कळतो नवीन, हे बघा, दर 10 वर्षाला प्रश्न बदलतात, समस्या बदलतात. संविधानाला बेस मानणारे, प्रत्येकाचा गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, प्रत्येकाच्या हक्क अधिकाराचा रिस्पेक्ट करणारी माणसं जर कायद्याच्या सभागृहात येणार असतील तर जरांगे पाटलांना शुभेच्छा आहेत. आमच्या 288 पडले पाहिजेत, मुख्यमंत्र्यापासून सुरुवात झाली पाहिजे, ते फार इकडं त्या घनसावंगीचे आमदार राजेश टोपेपर्यंत झाली पाहिजे.
सर सकटला विरोध आहे, कुंड्यांना विरोध करणारा मी कोण? जो मंडल आयोगामध्ये इम्प्लिमेंट आहे, कुणबी संविधानाला मंडल आयोगाला वेगळा कुणबी आहे त्यामध्ये, जो आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातला उत्तरेचा भाग, दक्षिण आपला रायगड जिल्ह्याचा दक्षिण भाग, जो विदर्भामध्ये आहे, जो पंजाबराव देशमुखांनी त्याचवेळी इन्क्ल्यूड केला गेला, त्या कुणब्याला आमचा विरोध असायचं कारणच नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जर कोणी म्हणत असेल ना मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा, याच्यावरती औरंगाबाद खंडपीठाच्या BH मल्होत्रा या न्यायाधीशांचं जजमेंट आहे त्याच्यावरती, त्याचा कधीतरी अभ्यास करावा. किंवा सुप्रीम कोर्टाला काय म्हणायचं आहे, आम्ही मागासले पण प्रूव्ह करू शकत नाही. राणे आयोग फेल झाला, गायकवाड आयोग फेल झाला, त्याचबरोबर 4 राज्य मागासवर्ग आयोगाने मागासले पण नाकारलं, सुप्रीम कोर्टानं 650 जजमेंट दिलं आणि आता काही होत नाही. म्हणून कुणबीकरणाद्वारे तुम्ही ओबीसी आरक्षण जर संपवण्याचा घाट इथं घातला जात असेल तर ओबीसी सुद्धा आता एवढा ओबीसीला कळत नाही किंवा एवढं तुम्ही ओबीसीला गृहित धरायच्या भानगडीत पडू नका. शेवटचा प्रश्न, राजकीय भूमिका आता सध्या तरी आमची नाही, पण आमच्याकडं कोण पुढारी, कोण कुठले पक्ष काय आमच्याकडं पाहतायत कुठल्या भावनेतनं, याच्याकडे आम्ही आता बारकाईनं पाहत आहोत. प्रत्येक पक्षाचे हे बघा, एका बाजूला काय म्हणतायत माहीत आहे का, हे सगळे पक्ष ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू न देता यांच्या मागण्या मान्य करा. आणि आमचे मुख्यमंत्री महोदय नेहमी म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू न देता आम्ही हा अध्यादेश आणत आहोत, आम्ही या नोंदी करत आहोत. आमचं म्हणणं असं आहे, आमच्या विजय एनटीमधल्या किंवा ओबीसीमधल्या एखादं जर कास्ट सर्टिफिकेट काढायचं झालं त्याला 2-3 महिने कालावधी जातो. 1960 पुरावा मागितला जातो. आजही नागपंथी डबरी गोसाव्याला पुरावा देता येत नाही, आजही गावोगाड्यातल्या पारद्याला जात पुरावा देता येत नाही, त्याला 60-70 वर्षापूर्वीचा. अरे ते स्थायिकच नाहीत ना एका गावामध्ये. मेडंग्या जोशी अरे मागायला सुटतो, प्रत्येक गावाला खानदेशात जातो, मॉब लिंचिंग होतं, आजही त्याला दाखला काढता येत नाही. आणि याच्यातनं जर कुणाची काही जर एखादं इरेग्युलरेशन झालं तर 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत त्याला सजा आहे. आणि गव्हर्नमेंट टेबल लावून तुम्ही सर्टिफिकेट वाटताय? आता काल परवा फेटाळली नाही, ऐका. सगळे सोयरे या शब्दाचा शब्दशः अर्थ तुम्हाला सांगतो मी. सगळे सोयरे याबद्दल कुठली व्याख्या कुठल्याही कॉन्स्टिट्यूशन डिक्शनरीमध्ये नाही, कुठल्याही जजमेंटमध्ये नाही, ना सुप्रीम कोर्ट, ना वेगवेगळे आपले जे काय उच्च न्यायालय आहेत त्यांच्या कुठल्याही जजमेंटमध्ये याची डेफिनेशन नाही. दुसरा प्रश्न, सगळे सोयरे म्हणजे काय तुम्हाला सांगतो. गावामध्ये एका माणसाला जर एक कुणब्याचं सर्टिफिकेट भेटलं, त्याचं काढलं देणं, तर त्याच्या सगळ्या पाहुण्यांना, रावळ्यांना, भाऊकीतला, मग आबाजूच्या गावातला, मग त्या गावातला, मग आमचे जरांगे पाटील, आमचे बंधू, ते काय म्हणतात की आम्ही 80% आता ऑलरेडी घुसलोय आणि या अध्यादेशाद्वारे आता आम्ही 20% घुसणार आहोत. काय चाललंय, कुठली भाषा हो ना. मग तेच बोलतोय की राज्य सरकार असं कसं एका याची बाजू. अरे तुम्ही 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही 60% ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या बाजूने बोलत नाही, कुठलीही पॉलिसी तुमची नाही, त्यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घातलं जातं, ओबीसीच्या आंदोलनाकडे बघतही नाहीत. त्यांना कोण सापडतं, भुजबळ साहेब सापडतात, त्यांना कोण सापडतं, पंकजाताई सापडतात, धनंजय मुंडे सापडतात, तुम्ही जावा, सावे साहेब सापडतात. का बरं, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, जबाबदार मंत्र्यांना, जो महसूल मंत्री आहे, जो अर्थमंत्री आहे, जो काहीतरी धोरण ठरवू शकतो, एखादं नवीन आश्वासन देऊ शकतो, का पाठवत नाही तुम्ही? तुम्हाला ओबीसीचीच माणसं दिसतात. म्हणजे आजही तुम्ही इथल्या ओबीसीकडे दुय्यम वागणूक त्यांना देतात, दुय्यम भूमिकेतून त्यांच्याकडे बघता. माझा पहिल्यापासून दावा आहे आणि मी ठामपणे ही भूमिका मांडतो, कारण आमचे मुख्यमंत्री महोदय 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तशी शपथ घेतलेली आहे. तुम्ही कसं काय 60% लोकांच्या हक्काने अधिकाराकडे दुर्लक्ष करताय, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी कधीतरी द्यावं. नरेंद्र लक्ष्मी, ह्या माईबाप सरकारला या महाराष्ट्राच्या नोकऱ्यांमधलं आणि पंचायत राजमधलं आणि विधानसभा आणि लोकसभामधलं प्रतिनिधित्व कुठल्या कम्युनिटीचं किती आहे याबद्दल आम्ही एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राचे आणि एक मताने आमच्या आयोगानं लिहिलं होतं. तर या सरकारला आम्ही 3 रिमाइंडर पाठवले, एकदा पत्र लिहिलं, वेळोवेळी महिन्याला 2 महिन्याला आम्ही 1 वर्षभर रिमाइंडर पाठवत राहिलो, परंतु शासनानं आम्हाला हे नोकऱ्यामधलं, शिक्षणामधलं किंवा पंचायत राजमधलं रिप्रेझेंटेशन आम्हाला दिलं नाही.
जेणेकरून त्या प्रतिनिधित्वाच्या जोरावरती आम्हाला काही धोरणात्मक निर्णय घेता आले असते. आम्ही इम्पेरिकल डेटा या महाराष्ट्राचा कलेक्ट करण्याचा आग्रह धरला, पण शासनानं त्याला आम्हाला सकारात्मक, सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा शासनानं आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आमच्या या फुलेशाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामधल्या सरकारला आमचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र कसा आहे हे दाखवण्याची संधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशांमुळे महाराष्ट्राला आली होती, परंतु महाराष्ट्रातल्या आमच्या जाणत्या लोकांनी ती संधी गमावली आणि पुरोगामी असणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये आता कशा पद्धतीनं आपल्याला आंदोलनांना सामोरं जावं लागतंय तुम्ही सगळेजण पाहत आहात. त्यामुळं या गोष्टी व्हायला पाहिजेत. बाबासाहेबांनी पण सांगितलं होतं की 10 वर्षाला ऑडिट झालं पाहिजे. आमची मागणी तीच आहे. या महाराष्ट्राची सामाजिक स्थितीगती आहे काय? महाराष्ट्रात दरवर्षी ही जे काही बजेट सँक्शन होतं त्या बजेटमध्ये या अर्ध्या लोकसंख्येला तुम्ही किती बजेटरी तरतूद करताय? सांगोर साहेब जबाबदारीनं सांगतो, या महाराष्ट्रामध्ये दरवर्षीच्या बजेटमध्ये जे फेब्रुवारीमध्ये आपलं बजेट होतं त्या बजेटमध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी बीजेएनटी एसपीसीच्या बांधवांना, त्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांना, त्यांच्या आर्थिक विकास महामंडळांना, त्यांच्या आश्रमशाळांना आणि त्यांच्या छोट्या 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 ज्या काही योजना आहेत, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, या लोकांना या माझ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 1% सुद्धा बजेट या महाराष्ट्रानं कधी अलाव केलं नाही. आणि मग 60% लोकांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी माझा पुरोगामी महाराष्ट्र 1% बजेटरी तरतूद करत नाही. त्यांचं सामाजिक परिवर्तन कसं झालं असेल? आमचे जरांगे पाटील म्हणतात की भुजबळांनी खूप खाल्लं किंवा काही जातींनी खूप खाल्लंय. तुम्ही 1% बजेटरी तरतूद करत नाही, त्यांच्या थाळीतच काही वाढत नाही, तर त्या भुजबळांनी, त्या माळ्यांनी, धनगरांनी, वंजऱ्यांनी, तेल्यांनी खाल्लं काय असेल? तुमच्याकडे तरतूदच नाही तर तरी खायाचा प्रश्न येतो कुठं? यावरती सुद्धा डिबेट करायला त्यांनी कधीतरी आमच्या आमने सामने यावं. अहो, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये 1-2 कारखाने बंद पडले तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आता एक वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे, 10-12 कारखान्यांना जवळजवळ 1,000-1,500 कोटी रुपये आम्ही च्या म्हणजे देश लेवलला जे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये नवीन खातं निर्माण झालं त्या खात्याअंतर्गत प्रत्येक कारखान्याला 125 कोटी, 130 कोटी, 150 कोटी आमच्या हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्यांना, आमच्या मोहिते पाटलांच्या कारखान्यांना. पण खऱ्यापत वाटल्याप्रमाणे तुम्ही सह्या करून त्यांना बजेट सँक्शन करताय, अनुदान देताय त्यांना. पण इकडं ओबीसीच्या या महाराष्ट्रामध्ये एकाही जिल्ह्यामध्ये ओबीसीसाठीच वसतिगृह नाही. असेल तर तुम्ही पत्रकार बांधवांनी मला सांगावं. आम्ही आयोगाचा सदस्य असताना आम्ही बहुजन कल्याण खात्याकडून प्रत्येक कलेक्टरला त्याचा फडक घ्यायला लावला बहुजन मंत्र्यांकडून, तर या महाराष्ट्रामधल्या 3 जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त आमच्या जिल्ह्याला असं वसतिगृह बांधण्यासाठी आम्ही जागा उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणजे 3 जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त समर्थता दर्शवली, बाकीच्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे अशी कुठलीही जागा नाही, आमच्या महसूलकडे अशी कुठलीही जागा उपलब्ध नाही, असं लेखी निवेदन बहुजन कल्याण खात्याच्या मंत्र्यांना दिलं. हा पुरोगामी महाराष्ट्र असू शकतो. अर्ध्याहून लोकशाहीच्या बाबतीमध्ये त्यांचे हक्क अधिकार डावलण्याच्या संदर्भामध्ये जर आमचं मायबाप सरकार 12 करोड जनतेचं उत्तरदायित्व स्वीकारलेलं कॉन्स्टिट्युशन मध्ये म्हणजे संविधानात्मक शपथा घेऊन तुम्ही मंत्रिमंडळामध्ये तुम्ही रिफॉर्म करता मंत्रिमंडळ, मुख्यमंत्रीपद वगैरे, असं संविधानिक सरकार जर या महाराष्ट्रामध्ये असं ओबीसींच्या बाबतीमध्ये वागत असेल तर आपण ठाम भूमिका घेतली पाहिजे. या भूमिकेतून एक सर्वसामान्य कुटुंबामधला माणूस बोलायला लागला आणि लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला. हे मी अगदी थोडक्यात, अगदी मला ज्या भाषेत सांगता येते त्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. प्रश्नोत्तर घेऊयात. एकेकाने प्रश्न विचारा. एक तर त्याला पार्श्वभूमी अशी होती, माझ्या मनातली सांगतो मी, की याच्या अगोदर 2-3 ठिकाणी उपोषण झाली. एक होतं सावित्रीमाई फुलेंच्या जन्मगावी नायगावला आदेश जमदाळे नावाच्या तरुणाचं, तिथं तिथला साधा लोकप्रतिनिधी सुद्धा फिरकला नाही, म्हणजे ते बेदखल केलं गेलं. त्यानंतर आमच्या भगवानगडाच्या पायथ्याशी कीर्तने नावाच्या तरुणाचं एक उपोषण झालं, त्या उपोषणाकडे सुद्धा तिथला लोकांचा प्रतिनिधी सुद्धा गेला नाही. तो आणि एक चौंडीला आंदोलन झालं होतं, तिथं सुद्धा तिथला कलेक्टर वगैरे आणि आजी माझी एखादा आमदार सोडला तर तिथंही कोणी गेलं नाही. म्हणजे शासनानं ज्या पद्धतीनं ओबीसींच्या हक्क आणि अधिकारासंदर्भातलं आंदोलनाकडं बेदखल करण्याचा जो प्रयोग होता या महाराष्ट्रामध्ये तो डोक्यात होता. आणि आपल्या डोक्यात एक असा विषय होता की ज्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये, ज्या तालुक्यामध्ये मंडल स्तंभ आहे, ज्या ठिकाणहून मंडल आयोग इम्प्लिमेंटच्या वेळी सुद्धा ज्या ठिकाणहून खूप मोठी आंदोलनं झाली होती त्या ठिकाणी जावं आणि तिथं आपला पब्लिक कनेक्ट बी चांगला होता. तर मी एक फेसबुकला पोस्ट टाकली आणि पोस्ट टाकल्यानंतर जो मला प्रतिसाद मिळाला
त्यामुळं मी माझ्या 368 किलोमीटर माझ्या गाव घराचं अंतर त्या वडीगुद्री गावापासून 368 किलोमीटर आहे. पण मी तिकडं आदल्या दिवशी संध्याकाळी जाणार हे पोलीस डिपार्टमेंट माझ्या मागावर होतं. पंढरपूरमध्ये माझ्या मागं 2-3 गाड्या होत्या. तिथंपासून मी बार्शीला गेल्यापर्यंत मला तिथं आणि तिथल्या लोकल आणि सांगोल्याच्या पोलिसांनी मला तिथं पोलीस स्टेशनला घेतलं, स्थानबद्ध केलं. मनात एकच भावना होती की आपल्या या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधून घेणं. म्हणूनच मी अंतरवली सराटीला जायचा निर्णय होता. पण त्या SPD वगैरे माझ्याकडून अगोदर पोलीस डिपार्टमेंटनं लिहून घेतलं की तुम्ही अंतरवली सराटी सोडून कुठल्याही गावात उपोषण करा. मग मी ते गाव सोडलं आणि त्या गावाच्याच वेशीवर 1.5-2 किलोमीटर अंतरावरच्या वडीगुद्री गावामध्ये हे आंदोलन केलं. महत्व प्राप्त व्हावं असं नाही मला म्हणायचं. पण सामान्यातला सांगतो ना, सामान्यातला सामान्य कुटुंब, माझा बॅकग्राऊंड कुठलाही आमदार खासदार पक्ष पार्टीचा नाहीये, एक सामान्य कुटुंबामधला मी माणूस आहे. मला माझ्या या कृतीमुळं माझ्या ओबीसींच्या प्रश्नाकडं लक्ष वेधून घेण्यामध्ये मी सक्सेस झालो किंवा किती टक्के झालो याच्याशी माझा मतलब आहे. तेव्हा मी कुणाची कॉपी करतोय किंवा काय करतोय, उद्या अनेक आंदोलनं होतील ना. अण्णा हजारेंचं पण आंदोलन दिल्लीला झालं होतं, मग त्यांची कुणी कॉपी केली असं तुम्ही म्हणणार का? महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने उपकारितांची कामं करतोय आणि या लोकांना सुद्धा मला म्हणजे मग त्या बलुतीदार आहेत, अलुतीदार आहेत, व्यवसाय करणारी लोक आहेत गावातली, घिसाडी आहे, लोहार आहे, मग त्यामध्ये गाडी लोहार आहे, त्यामध्ये म्हणजे खूप मी या गोष्टी तुम्हाला सांगू शकेन. या लोकांना सुद्धा सामाजिक न्याय भेटला पाहिजे, त्यांना सुद्धा शिक्षणाच्या प्रक्रियेत आपल्याला आणता आलं पाहिजे, त्यांचं सुद्धा सिव्हिलायझेशन आपल्याला करायचं आहे. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. परंतु मग या गोष्टी झाल्या नाही म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. त्यानंतर जनता पार्टीचं सरकार आलं. अगदी थोडक्यात म्हणतो सांगू साहेब, तर त्यानंतर मग जनता पक्षाचं सरकार आलं. जनता पक्षानं मग BP मंडल म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीच्या सरकारनं BP मंडल नावाचं एक कमिशन नेमलं. त्या कमिशननं महाराष्ट्रामध्ये सर्वे केला. आता महाराष्ट्रामध्ये काही लोक अगदी आकांत तांडव करतात की मंडल आयोगाचं अभ्यासच केला नाही, त्यांनी सर्वेच केला नाही, मग इथं अशा जाती घुसडल्या गेल्या, त्यांचा कुठलाही सर्वे नव्हता. त्या लोकांनी कधीही ओपन आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मला त्यांना आव्हान आहे की तुम्ही कधीही या गोष्टीवरती आपण चर्चा करायला या, आपण चर्चा करू, तुम्हाला सगळी डॉक्युमेंटरी आणि सगळं त्यांनी जे एक्झर्शन केलेलं होतं मंडल आयोगानं ते मी तुमच्या समोर विथ प्रूफ मांडायला तयार आहे. दुसरी गोष्ट, तर मग मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला म्हणजे 78 वगैरे त्यावेळी मंडल आयोग झाला, मंडल आयोग सबमिट झाला, पण तरीही धूळ खात पडला. 92-93 ज्यावेळी विश्वनाथ प्रताप सिंह नावाचे पंतप्रधान या देशाला लाभले आणि त्यांनी तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी सुद्धा सांगोर साहेब कोर्टामध्ये तो चॅलेंज झाला 9 जजेसच्या खंडपीठानं. काय बोलतोय मी परत एकदा ऐका, 9 जजेसच्या खंडपीठासमोर अनेक सुनावण्या चालल्या आणि त्या सुनावण्यामधून मंडल आयोग इम्प्लिमेंट या देशामध्ये करण्याचा निर्णय झाला. आणि तो निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की मंडल आयोगाची अंमलबजावणी करणार. म्हणून महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. मंडल आयोग इम्प्लिमेंट होत असताना तो डायरेक्ट इम्प्लिमेंट नाही झाला, त्यामध्ये बायफर्गेशन सुद्धा झालं. त्यामध्ये VJNT अ ब क ड असं बायफर्गेशन करणारा महाराष्ट्र हे एकमेव स्टेट आहे. मला अभिमान आहे त्या असं धोरण माझ्या महाराष्ट्रानं या महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशभरामध्ये महाराष्ट्रानं राबवलं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी याचं श्रेय निश्चित देईन. पण मला आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला असा प्रश्न विचारायचा इथल्या व्यवस्थेला की सामाजिक न्यायाचं धोरण राबवण्यासाठी या 12 बलुतेदार अलुतेदार भटके विमुक्त जाती जमातींना सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी हे रिझर्वेशन दिलेलं आहे. बरं, रिझर्वेशन कुणाला दिलं, का दिलं गेलं? रिझर्वेशन हे प्रतिनिधित्व आहे. या महाराष्ट्रामध्ये एक नरेट शेअर झालाय की आम्ही गरीब आहोत, आम्ही गरीब झालो, किंवा आमची जमीन आता 2 एकरावर आली, किंवा आम्हाला आता बेरोजगारी, त्याची कारणं वेगळी आहेत. या माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना माझी कळकळीचे हात जोडून विनंती आहे. आपल्यावर बेरोजगारी आली, आपल्यावर गरिबी आली, याची कारणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण नव्हे. सांगितलं कोणी तुम्हाला की ओबीसीच्या रिझर्वेशनमुळे तुमच्यावरती ही वेळ आली आणि मग तुमच्यावरती बेरोजगारीची वेळ निश्चित आलेली असू शकते, परंतु मग ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानंतर लगेच तुमची बेरोजगारी हटणार आहे, हे कोणी सांगितलं तुम्हाला? आरक्षण हे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आरक्षण हे हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या लोकांना दुय्यम वागणूक दिली गेली, ज्या लोकांना इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये घेता आलं नाही, अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये एखाद्या नाभिकाला, एखाद्या लोहाराला, एखाद्या सुताराला, एखाद्या बेरडबेडर रामुषाला ज्या पद्धतीनं
देवाच्या गाभाऱ्यामध्ये माणसाने मनाची वागणूक मिळू शकली नाही. अशा माणसांना आम्ही या लोकशाही देशामध्ये, आम्ही या स्वतंत्र भारतामध्ये, आम्ही वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही या सगळ्या लोकांना आम्ही मान सन्मानाची वागणूक देणार आहोत. ही भूमिका रिझर्वेशन मागची आहे. त्यामुळे आता रिझर्वेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला मिळत नाही तर मग कसं मिळत नाही बघू. म्हणजे ही जी भाषा आहे ही व्यवस्था चॅलेंज करण्याची भाषा, संविधान चॅलेंज करण्याची भाषा, बेकायदेशीर वक्तव्य करणं आणि जी गोष्ट कधीच होणार नाही त्या गोष्टीची मागणी करायची आणि राजकीय म्हणजे हवेत गोळीबार करायचे म्हणतात त्याला. हवेत गोळीबार करायचा मग जनतेमध्ये मग सैरावैरा धावत सुटतात, एकमेकाच्या पायामध्ये पाय अडकतात, पडतात, मग खरं कोण, मग कोण पडलं कोण, मग कुणाला त्रास झाला, कुणाला काय झालं, हा असा प्रकार आता सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि ही परिस्थिती चालू असताना आमच्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकींचा निवडणुकीच्या मोडमध्ये ते 5 वर्ष असतात. मी कायम माझ्या मनोगतामधून हे व्यक्त करत आलोय. निवडणुका व्हायच्या अगोदर 2 महिने मोडमध्ये, इलेक्शन मोडमध्ये असावं तुम्ही, इलेक्शन झाल्यानंतर 2-4 महिने तुम्ही इलेक्शन मोडमध्ये असावं. पण माझा पक्ष पडेल काय, माझ्या पक्षाला मतं मिळतील का नाही, मग मला माझ्या पक्षाला किती नुकसान होईल, मग आमचे आमदार पडतील काय, आमचे खासदार पडतील काय. अरे तुम्हाला सामाजिक न्यायाचं धोरण राबवायचंय या देशामध्ये, संविधान राबवायचंय, कायदा कानून राबवायचाय, मग आपल्या व्यवस्थेमध्ये एखादा जर मायक्रो घटक असेल कमीत कमी आमचा मसनजोग होईल, मग तो मतदानामध्ये त्याचा इन्फ्लुएन्स दाखवू शकत नाही, प्रभाव दाखवू शकत नाही, म्हणून त्याचा सामाजिक न्याय हक्क अधिकार तुम्ही काढून घेणार, तो चॅलेंज करणार तुम्ही की जो निवडणुकीमध्ये प्रभाव दाखवू शकत नाही. मग याच्यावरती सोल्युशन काय आहे? बाबासाहेबांना अगदी साध्या भाषेमध्ये पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत या लोकशाहीचा सुग्रास असा स्वयंपाक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा होता. परंतु इथल्या वाढप्यांनी मात्र गेल्या 78 वर्षाच्या कालावधीमधले इथले नियोजन, इथली धोरणं, इथल्या विधानसभांचं प्रतिनिधित्व, इथल्या लोकसभांचं प्रतिनिधित्व, झेडपीचे अध्यक्षपद, इथल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमधले कारखाने वाटपापासून ते कारखान्याचे डायरेक्टर बनण्यापर्यंत हा जो लोकशाहीचा सुग्रास असा स्वयंपाक आहे तो पाहुण्यारावळ्यांना वाढला, तोंड बघून वाढला. आणि या महाराष्ट्रामधली बहुसंख्य जनता इन्क्लुडिंग ऑल म्हणजे सगळ्या जाती जात समूहाबद्दल बोलतोय मी, फक्त एकट्या ओबीसी बद्दल नाही बोलत, तर आजही या महाराष्ट्रामधला सर्वात मोठा क्राऊड असा आहे की तो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आणि नक्की हीच भूमिका घेऊन आम्ही जालना जिल्ह्यातल्या वडीगुदरी गावामध्ये, अंबड तालुक्यातल्या छोट्याशा गावामध्ये मी माझ्या गावापासून तिथपर्यंत गेलो, 368 किलोमीटरचा प्रवास रात्रभर करत असताना मला कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागलं हे मी सांगितलेलं आहे. म्हणजे लोकशाही देशामध्ये आम्हाला तुम्ही इथंच करायचं नाही मग इथंच करायचं आम्हाला पोलीस डिपार्टमेंट सांगत होतं. म्हणजे या लोकशाहीमधल्या नागरिकाला आचार विचार संचार स्वातंत्र्य असताना तुम्ही इथं नाही इथंच करायचं, म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. तेव्हा बोलता बोलता मी बऱ्याच गोष्टी बोललो. तुमचे काय सविस्तर मी माझी भूमिका या आरक्षणासंदर्भात, मी आयोगाचा सदस्य होतो, आयोगाचा सदस्य असताना सन्माननीय